एवढे सुंदर यांचे आवाज, एवढं सुंदर वादन, हृदय सद्गदित होत महाराज, हृदय सद्गदित होत. गोपी भगवंताला हाक मारायला लागल्या. आणि जेव्हा सर्व काही सोडून तुम्ही भगवंताला हाक मारताना, तेव्हा तो भगवान ऐकल्याशिवाय राहणार नाही महाराज, ऐकल्याशिवाय राहणार नाही. भगवंतांनी गोपीची हाक ऐकलेली आहे, भगवंताला हे सद्गतीत भरून आलं महाराज, भरून आलं. शुकाचार्य बोलतायत, परीक्षिता, अशा प्रकारे निरनिराळ्या गतीनं गाणाऱ्या, विलाप करणाऱ्या गौळणी भगवंतांनी पाहिल्या. भगवंताच्या दर्शनीची आस त्यांच्या अंतःकरणामध्ये लागलेली आहे. मोठमोठ्यानं रडायला लागल्या. आणि अचानक भगवान परमात्मा सगळ्यांच्या समोर प्रगट झाले महाराज, प्रगट झाले. आणि भगवंताला पाहिल्याबरोबर पुन्हा त्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रूच्या धारा यायला लागल्या. हे भगवान, तू कुठे गेला होतास रे? इतका वेळ आम्हाला तू त्रास दिलायस, तू कुठे गेलास? आमच्याकडून काय चूक झाली होती भगवंता, ज्या आमच्या चुकीच्या द्वारा तू आम्हाला सोडून गेलास? आणि जेव्हा भक्ताला भगवंताचं दर्शन होत ना, भगवानही रडायला लागतात आणि भक्तही रडायला लागतात. ज्या वेळेला माझ्या तुकोबारायाच्या घरी भगवान परमात्मा आले, माझ्या तुकोबारायाच्या घरी काही नव्हतं, बसायला बाज नव्हती, बसायला गोदड नव्हत, खायला काही अन्न नव्हतं, घरावर छप्पर सुद्धा नव्हतं. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. भगवान परमात्म्याला तुकोबारायांनी पाहिल्याबरोबर आनंद अश्रू झाले महाराज तुकोबाराय. आणि भगवान सुद्धा त्यांच्या गळ्याला पण रडायला लागले. असं हे भक्ताच आणि भगवंताच अलौकिक प्रेम आहे. आणि या प्रेमाला जर आपण प्राप्त झालो ना, तर भगवान परमात्मा आपल्याला भेटल्याशिवाय राहणार. संसारामध्ये धन न भेटू द्या, संसारामध्ये मान न भेटू द्या, संसारामध्ये काही न भेटू द्या, पण भगवंताची भेट जर तुम्हाला झाली ना, हे आनंद अश्रू तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, प्राप्त झाल्याशिवाय राहणार. अशा प्रकारचं त्या गोपींचं अलौकिक प्रेम पाहून भगवान परमात्मा त्यांना भेटण्याकरता आलेले आहेत. पुन्हा त्यांनी रासलीला सुरुवात केली महाराज, सगळ्यांना आनंद दिला. ब्रह्मदेवाच्या कितीतरी रात्री झाल्या, पण रासलीला भगवंताची संपली नाही, एवढं प्रेम भगवंतांनी त्या भक्तांना दिलेलं आहे महाराज, भक्तांना दिलं. अशा प्रकारचे हे रासलीलेचं चरित्र शुकाचार्य महाराजांनी राजा परीक्षितीला सांगितल्याबरोबर आपल्या मरणाचं दुःख परीक्षिती राजा विसरून गेलेला आहे. हे भगवंता, हे शुकाचार्य महाराज, अजून मला भगवंताच्या अनेक कथा सांगा, ज्या योगानं माझ्या जीवनाचं कल्याण होईल, माझ्या जीवनाचं यथार्थ अशा प्रकारचं दर्शन होईल. राजा परीक्षिशी सुद्धा त्या कथामृताच्या आनंदामध्ये नाहून गेलेले. गोपाल कृष्ण भगवान की जय, राधा राणी की जय.